नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या या YouTube चॅनल मध्ये स्वागत करत आहे. मंडळी, भाडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी हे एक असं चॅनल आहे YouTube वर ज्यांनी खऱ्या अर्थी मराठी प्रेक्षकांना आणि आम्हा सर्व मराठी कलाकारांना हे दाखवून दिलं की YouTubeच्या माध्यमातून सुद्धा YouTubeची रीच इतकी आहे की आपण प्रत्येक आपल्या मराठी प्रेक्षकांच्या पर्यंत YouTubeच्या माध्यमाने पोहोचू शकतो आणि किंबहुना ते सगळं झाल्यानंतर आपण त्याच्यातनं थोडी कमाई सुद्धा करू शकतो. हे भारतीय डिजिटल पार्टी यांनी या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच दाखवून दिलं आहे. आणि आताच्या घडीला भाडीपाची पॉप्युलॅरिटी इतकी आहे की म्हणजे आता जरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांनी, कारण त्यांचं फॅन बेस युवकांमध्ये जास्त आहे, सो प्रत्येक जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांनी जरी त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तरी ते चॅनल कधी ना कधी किंवा त्या चॅनलचे कुठले ना कुठले व्हिडिओ हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांनी बघितलेच आहे, यात काही शंका नाही. आणि भाडीपानी त्यांचं जे प्लॅटफॉर्म आहे युट्यूबचं, त्याच्यात वेगवेगळे प्रयत्न, म्हणजे एक कार्यक्रम होता ज्याच्यात ते सेलिब्रिटीजशी गप्पा मारत होते, अमय वाघ आणि निपुण धर्माधिकारी, त्याचबरोबर एकदा स्टँडअप कॉमेडीचा त्यांनी सेगमेंट केला आणि आता त्यांनी हात घातला आहे वेब सिरीज मध्ये. आणि आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच संदर्भात रिॲक्शन देणार आहोत, रिव्ह्यू करणार आहोत आणि तो रिव्ह्यू आहे त्यांच्या नवीन येणाऱ्या वेब सिरीजचा आणि त्या वेब सिरीजचं नाव आहे चिकट गुंडे. पण हा रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. म्हणजे ट्रेलर बघून आणि त्यांनी जे खाली डिस्क्रिप्शन दिलं आहे ट्रेलरच्या खाली, त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघून आपल्याला एक गोष्ट कळते की चिकट गुंडे ही 4 वेबिसोडची एक सिरीज असणार आहे आणि हे एपिसोड किंवा वेबिसोड ज्याला आपण म्हणू ते प्रत्येक संडेला रिलीज होणार आहे आणि त्याची सुरुवात होणार आहे 6 सप्टेंबर 2020 पासून. आणि ही गोष्ट दोन कपल्सची आहे जे लॉकडाऊनमुळे आता 24 तास एकमेकांच्या समोर अडकलेले आहेत आणि आता त्यांना 24 तास स्वतःचा कुठलाही स्पेस न मिळता त्यांना आता एकमेकांबरोबर घालवावे लागणार आहे. आणि हे दोन कपल्स म्हणजे एक कपल आहे श्रुती मराठे आणि सारंग साठे यांचं आणि दुसरं कपल आहे स्वानंदी टिकेकर आणि पुष्कर राज यांचं. आता हे दोन्ही स्टोरीज थोड्या हलक्या फुलक्या कॉमेडीवर असणार आहेत असं आपल्याला ट्रेलर बघून वाटतं. आणि खास करून स्वानंदी आणि पुष्कर राज यांची स्टोरी, कारण त्या स्टोरीमध्ये काहीतरी असं आपल्याला एक भूत असल्याची जाणीव होते आणि त्याच्यातनं जे काही पंचेस निघतील ते आपल्याला त्यांच्या एपिसोड मध्ये बघायला मिळतील ते आपल्याला कळतं. बट श्रुती मराठे आणि सारंग साठेची जी स्टोरी आहे ती थोडी आय थिंक मॅच्युअर्ड स्टोरी असेल की कसे आता लॉकडाऊन मध्ये एकमेकांसोबत अडकलेले कपल्स कसं स्वतःच्या रिलेशनशिपला स्टडी करतात, आय थिंक त्याच्यावर ती स्टोरी असेल. पण ती सुद्धा हलक्या फुलक्या स्वरूपात आपल्या समोर सांगण्यात येईल असं आपल्याला ट्रेलरवरनं आणि भाडीपाच्या एकंदरीत हिस्ट्रीवरनं आपल्याला तसं लक्षात येतं. मंडळी, आहे तर नक्कीच एक्साइटिंग जो ट्रेलर आपल्या समोर आला आहे तो आणि भाडीपाचं जे ओव्हरऑल रेप्युटेशन आहे त्याच्यावरनं आपल्याला नक्कीच याच्याकडनं चांगल्या अपेक्षा ठेवता येतील आणि आपण सगळेच उत्सुक असू की 6 सप्टेंबरला हा पहिला एपिसोड बघण्यासाठी. आणि आपल्यापैकी बरेचसे कपल्स त्या स्टोरीशी कुठे ना कुठेतरी कनेक्ट होतील असं आपल्याला एकंदरीत वाटत आहे. सो नक्कीच आपण सगळे 6 सप्टेंबरची वाट बघत आहोत. मंडळी, आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.